ओम अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजलशलाकय चक्षुरुन्मीलय तन्मे ना तस्मै श्री गुरवे नमः। नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सर्व वैष्णवींचे आजच्या सत्रामध्ये स्वागत आणि सर्वांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम। तर आजचा श्लोक आहे 13वा अध्याय आपला चालू आहे आणि 13वा म्हणजे 31वा श्लोक आहे। तर तो श्लोक अशा पद्धतीने आहे। यदा भूत पृथक भावे एक स्थ अनुपश्यन्ति तत एव च विस्तार ब्रह्म संपद्यते तदा। त्याचा अर्थ असा आहे, जेव्हा विवेकी मनुष्य निरनिराळ्या भौतिक शरीरामुळे होणाऱ्या पृथक स्वरूप पाहण्याचे थांबवतो आणि जीवांचा सर्वत्र कसा विस्तार झाला आहे हे पाहतो, तेव्हा त्याला ब्रह्माची प्राप्ती होते। आता श्रील प्रभुपादांद्वारे तात्पर्य आपण पाहूयात। तर तात्पर्य असं आहे, जेव्हा मनुष्य पाहू शकतो की आत्म्याच्या विविध इच्छानुसार निरनिराळ्या शरीराची निर्मिती होते आणि जीवांचा त्यांच्याशी काही संबंध नसतो, जेव्हा तो यथार्थ रूपाने पाहतो, देहात्म बुद्धीमुळे आपल्याला कोणी देवता असल्याचे तर कोणी मनुष्य असल्याचे तर कोणी कुत्रा असल्याचे मांजर इत्यादी असल्याचे आढळते, परंतु ही वास्तविक दृष्टी नसून भौतिक दृष्टी आहे। देहात्म बुद्धीमुळे आपल्याला हे प्राकृत भिन्नत्व दिसते। भौतिक शरीराच्या विनाशानंतर आत्मा हा एकच राहतो। भौतिक प्रकृतीच्या संपर्कामुळे जीवात्म्याच्या निरनिराळ्या प्रकारचे देह प्राप्त होतात, तेव्हा मनुष्य हे पाहू शकतो। जेव्हा त्याला आध्यात्मिक दृष्टी प्राप्त होते, त्याप्रमाणे मानव प्राणी लहान मोठा इत्यादी पृथक भावनेतून मुक्त झाल्यावर मनुष्याची चेतना शुद्ध होते आणि आपल्याला आध्यात्मिक स्वरूपात स्थित होऊन तो कृष्ण भावनेचा विकास करू शकतो। त्यानंतर तो सर्व गोष्टी कशा प्रकारे पाहतो याचे स्पष्टीकरण पुढील श्लोकात करण्यात आलेले आहे। आता या श्लोकामध्ये खूप छान पद्धतीने श्री प्रभुपादांनी पण तात्पर्य सविस्तर केलेले आहे आणि इथे बघा की आपण पाहतो जेव्हा विवेकी मनुष्य निरनिराळ्या भौतिक शरीरामुळे होणारे पृथक स्वरूप पाहण्याचे थांबवतो। आता इथं पाहण्याचे एक प्रकारे आपल्याला पाहायचंय की दृष्टी पण किती महत्वाची आहे। दृष्टीशिवाय आपल्याला सृष्टी कशी आहे हे जसं लक्षात येत नाही ना, तसं दृष्टी फार महत्वाची आहे की कशा पद्धतीने तो पाहतो। म्हणजे एक मंदिरामध्ये सुद्धा बघा की जसं नवसाधक जे भक्त असतात, नवसाधक भक्त येतो तर तो काय पाहत असतो की हे सिनियर डिओटी म्हणजे हे कनिष्ठ, हे आहेत वरिष्ठ, असं तो पाहत असतो। म्हणजे एक वरिष्ठ भक्तांना कशा पद्धतीने मान दिला पाहिजे, कनिष्ठांना काय बाय द वे नाहीत का मान दिला तरी चालेल, म्हणजे अशा पद्धतीने दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो एखाद्या ह्याचा भक्ताचा। आणि जर समजा जर जो शुद्ध भक्तीमध्येच्या स्तरापर्यंत पोहोचत चाललेला असेल असा जो सिनियर भक्त आहे तर तो काय पाहतो, तर तो अशा पद्धतीने पाहतो की सगळे काही भगवंतांचे दास आहे या दृष्टीने तो पाहतो आणि आपण सगळे भगवंतांच्या सेवेसाठी आहे, आपण एकच आहोत आणि भगवंतांच्या सेवेसाठी आहोत आणि तो ज्युनियर आणि सिनियर याचा काही भेद करत नाही, तो सर्वांना समदृष्टीने पाहत असतो। तर आता येथे बघा की भक्तांचे जी श्रेणी आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा दृष्टिकोन कसा आहे तो पाहायचा आपल्याला। असं जसं की तृतीय श्रेणीचे जे भक्त आहेत तर तृतीय श्रेणीतले भक्त सुद्धा की कशा पद्धतीने पाहतात, तर तृतीय श्रेणीचा जो भक्त आहे तो मंदिरामध्ये येतो, मंदिरात आल्यानंतर तो भगवंतांचं दर्शन घेतो आणि तो भगवंतांचं रूप पाहून खूप आनंदी होतो तो आणि दर्शन घेत खूप एकटक भगवंतांना पाहतो आणि
तो निघून जातो. त्याला भक्तांची ह्या आणि ह्यांच्याशी काही देणं घेणं नसतं. तिथं प्रवचन चाललेलं असतं. मी आता मध्यंतरी उन्हाळ्याच्या सुट्टीत NVCC मध्ये पाहिलं की तिथं आम्ही ज्यावेळेस भागवतमला बसत त्यावेळेस बरीचशी लोक बाहेरची येतात आणि दर्शनाला यायची. दर्शना भगवंतांचं मन भरून दर्शन घेणार आणि निघून जाणं. कधी असं त्यांना वाटतं नाही की आपण भगवंतांविषयी जाणून घेऊयात, भगवंतांचं काय चाललंय भक्तांमध्ये, त्यांच्यात मिक्सअप होऊया किंवा प्रवचनाला बसूयात असं कधी वाटत नाही. मग मला ज्यावेळेस मी हे प्रवचन ऐकलं होतं त्यावेळेस मग हे तृतीय श्रेणीतले भक्त द्वितीय श्रेणीतले भक्तांचे म्हणजे कशा पद्धतीने असतात हे माझ्या लक्षात त्यावेळेस आलं की म्हणजे ते ज्यावेळेस येतात ते भगवंतांना भगवंत त्यांना खूप आवडत असतात, परंतु भक्तांबरोबर तिथे नातं जोडायला जात नाही आणि ते फक्त भगवंतांचं दर्शन घेतात आणि निघून जातात. पण द्वितीय श्रेणीतला भक्त मात्र त्याला माहिती होतं की भगवंतांच्या भक्तांच्या माध्यमातूनच आपण भगवंतांपर्यंत पोहोचू शकतो आणि ते आपल्याला दृष्टी प्रदान करणार आहेत की भगवंतांकडे कसे पाहायचे म्हणून. आणि आपण भगवंतांना जसं की भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर सुद्धा म्हणायचे की तुम्ही भगवंतांना काय करा की भगवंतांना पाहण्याचा प्रयत्न करू नका, तर भगवंतांना कानाने पाहण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे ऐकून भगवंतांना पाहायचे आपल्याला. म्हणजे ऐकणं इतकं महत्वाचं आहे की ऐकण्याने आपल्याला भगवंतांमध्ये आपोआपच त्यांच्यामधले आपल्याला गुण दिसले ना की आपोआप प्रेम निर्माण होतं. असं दृष्टीने पाहिलं तर आपण काय पाहणार, हा किती सुंदर घागरा आहे, किती केवढ्याच असेलवर हा घागरा आणि किती सुंदर नेकलेस आहे, मी माझ्या ना एंगेजमेंटला असाच घागरा घेणार आहे आणि हा असाच नेकलेस आहे ना मी माझ्या मुलीसाठी घेणार, ही आपली दृष्टी असते. म्हणजे हे असं आहे की एक जो दृष्टीतला फरक आहे ना तो एका भक्त ज्यावेळेस आहे ना भक्तांच्या मुखातून आपण ज्यावेळेस भगवंतांविषयी ऐकतो ना त्यावेळेस मात्र आपल्याला काय वाटतं की हा की भगवंत असे आहेत, भगवंत किती सुंदर आहेत आणि भगवंतांचं बोलणं असं आहे, भगवंत त्यांचं चालणं असं आहे, भगवंतांच्या लीला अशा आहेत, भगवंत आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने आपल्या जीवनात एंटर होतात आणि ते आपल्याला न माहित होतं असे काही आपल्या बरोबरती लीला करत असतात आणि त्या लीला काय आहेत ह्या सुद्धा आपल्याला नंतर नंतर आपल्या जीवनामध्ये कळायला सुरुवात होते. म्हणजे आपल्याला आपोआपच भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होतं. तर मग जो प्रथम श्रेणीतला जो भक्त आहे त्याला मात्र तो मात्र सगळ्यांना समदृष्टीने पाहत असतो. नवसाधक साधक सगळ्यांना समदृष्टीने पाहतो आणि त्यांना पाहिल्यावरतीच आपल्याला भगवंतांची आठवण येते. एक श्लोक पण आहे बघा की 6:30 मध्ये असं म्हणलं, योमा पश्यंती सर्वत्र सर्वच पश्यंती, म्हणजे ते काय म्हणतो जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्वात सर्व सर्व काही माझ्यामध्ये पाहतो त्यांना मी कधीही दुरावत नाही आणि तोही मला कधी दुरावत नाही. म्हणजे हा आहे प्रथम श्रेणीतला भक्त जो सर्वत्र भगवंतांना पाहत असतो, सगळ्यांना एका एका दृष्टीने तो पाहत असतो. ही आहे एक दृष्टी. आता श्रील प्रभुपादांनी सुद्धा तात्पर्यामध्ये खूप छान सांगितलंय बघा की जेव्हा मनुष्य पाहू शकतो की आत्म्याच्या विविध इच्छानुसार निरनिराळ्या शरीराची निर्मिती होते. म्हणजे बघा की इच्छा सुद्धा किती महत्वाची असते की इच्छेनुसार शरीरांची निर्मिती होत असते. म्हणजे मनुष्य जो आहे तो कोणतीही इच्छा करो, जसं की त्याला मांस खाण्याची इच्छा होत असेल तर त्याला वाघाचं सिंहाचं जसं शरीर प्राप्त होत असतं, तसंच कबुतराचं सुद्धा बघा की तो सुद्धा किती मैथुन्य सुखामध्ये रत असतो, परत हत्ती सुद्धा किती टन त्याने खाणं खात असतो, त्याला कधी हजमोला वगैरे लागत नाही तर त्याने खाल्लं तरी तो असा म्हणजे इतका तो खाणारा प्राणी. तर मग काही जण तर असं म्हणतात की आम्ही मात्र कशात भेद ठरत नाही, आम्ही सगळं खातो बरं का, म्हणजे आम्ही काही भेद ठेवत नाही. मग असे नाही, असे बोलणारे लोक आहेत ते उकिरड्यावरती काय होतात जे खाणारे गाढव असतात ना ते, किंवा जे गटारीमध्ये फिरणारी जनावर असे होत असतात. म्हणजे भेद न करत नाहीत, म्हणजे असेही आहेत लोक की जे खाण्यास सुद्धा भेद ठरवत नाहीत. म्हणजे आपली शरीर रचना काय आहे, कोणत्या पद्धतीने आपण हे केलेलं आहे. म्हणजे मनुष्य जीवन हे चांगले आणि वाईट कर्माची पुंजी असते आणि त्या पद्धतीने तो काय करत असतो, त्या पद्धतीने तो जे पुंजी साठून ज्यावेळेस तो मरण पावतो त्यावेळेस मरण पावल्यानंतर मात्र काय होतं, त्याच्या शरीर तर जातं, शरीराला अग्नी दिली जाते, मात्र मन बुद्धी अहंकाराचं जे शरीर आहे ना तो घेऊन तो पुढे जात असतो आणि पुढे त्याची वाटचाल पुढे त्याच्या शरीराच्या त्याच्या इच्छेनुसार त्याला प्राप्त होत असते. गेल्यावेळेस सुद्धा मी सांगितलं की जसे आपल्याकडे पैसे असतात ना तसे हॉटेलमध्ये सुद्धा जर गेला तर त्या पद्धतीने त्याला खायला ऑर्डर दिला असतो. कमी पैसे असतील तर वडापाव चहा बिस्किट मागून तो निघून जातो, जर चांगला असेल तर महाथाळी मागवतो आणि खातो. आणि जास्तही खाता येत नाही बघा, एक गुलाबजाम जास्त खात असेल तर आणखीन आणखीन वाटी आणली तर त्याला वाटतं की मला शिक्षा दिली की काय
भोगातलं, म्हणजे मनुष्याची इंद्रिय भोगाची जी वृत्ती आहे, इंद्रिय भोगाची इच्छा सुद्धा करणं सुद्धा त्याला ह्याच्यामध्ये कितीतरी त्याच्यामध्ये कमतरता आहेत. आणि ह्या सगळ्या कमतरतांमधून आपल्याला आपण पाहतोय की म्हणजे काय, तर काय जसे कर्म कराल त्या पद्धतीने देह प्राप्त होत राहतो. मग जीवांना त्यांच्याशी काय होतंय की जसं की देहात्म बुद्धीमुळे आपल्याला जो जो मिळ आपल्या म्हणजे जो भेद आहे की जसं की इंद्रांना इंद्र आ इंद्र इंद्रांना आणखीन कोणाला किड्यांना, परत आणखीन हे मनुष्य देह आहे, परत हा जनावरांचा देह आहे, जो भेद आहे ना हा सगळ्यांचा, कुत्र्याचा हा मांजराचा, हे जर सगळ्या प्रकारचे देह आहेत ना की ते आपल्या दृष्टीने काय होतात की आपल्याला ते दृष्टीने पडतात. कशामुळे दृष्टीने वेगवेगळे दिसतात आपल्याला, तर वास्तविक आहे ना की आपल्याला ही देहात्म बुद्धी आपली अशी आहे की त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला भेद दिसत असतो. आणि ही कशी आहे की हा भेद दिसण्याचा काय की आपला हा दृष्टिकोन आहे, की दृष्टिकोन आहे की आपल्याला हे सगळ्यांमध्ये आपल्याला भेद दिसत असतो. तर एक मला एक उदाहरण सांगायचं त्याच्यावरून की एक मुलगी असते, तर ती मुलगी काय करायची, वडिलांकडे सारखे जायचे, हा प्रश्न घेऊन जायची, तो प्रश्न, किंवा काही ना काहीतरी डिस्टर्बन्स त्यांना वडिलांना कामामध्ये आणायचे. आणि वडील आपले ऑफिसचं काम त्यांचं चालू असतं, मग म्हणतात की हिला कसं बरं मी एंगेज करू जेणेकरून आहे ना ही काय करेल, जरा शांत बसेल जरा थोडा वेळ तरी, एक तास भर गुंतली पाहिजे. मग वडील काय करतात, एक असा वर्ल्ड मॅप असतो त्याचे असे तुकडे 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 जास्त बारीक बारीक तुकडे करतात, आणि तुकडे करून आहे ना सगळे असे तिच्या पुढे मांडतात. ती आली की म्हणतात आता तुला तू मी इतक्या वेळ तुझं काम केलं ना, आता तुला माझं काम करायचंय. तर ह्या सगळ्या तुकड्या, ह्या सगळे तुकडे जोडायचे आणि पुन्हा हा वर्ल्ड मॅप बनवायचा आहे तुला. आता मग ती जाते बनवायला, आता म्हणतात बरं झालं आता एक तास मला शांतता मिळेल. पण मात्र ती 10 मिनिटात माघारी येते आणि पाहतो तर काय, वडील पाहतात ते अख्खा मॅप तिने जोडलेला असतो. ती इतकी आश्चर्यचकित होतात की हिने 10 मिनिटात एवढे तुकडे तुकडे केलेला अख्खा मॅप जोडला कसा बरं. तर मग त्यावेळेस आहे ना, मग ती म्हणते विचारते वडील तू कसं काय बरं एवढा जोडला, सोपं आहे म्हणले. तर बघा म्हणते तुम्ही ज्या वर्ल्ड मॅप मला तुकडे करून दिला होता ना त्याच्या इकडच्या पेज वरती माझं आवडीचं कार्टून डोरेमॉन होता, मी डोरेमॉन जोडला आणि मग मॅप जोडला, आपोआपच मॅप जोडला गेला. तर मग वडील डोके धरून बसतात, म्हणतात काय म्हणतात, म्हणजे बघा की आपल्या जीवनामध्ये सुद्धा की आपण सुद्धा दृष्टिकोन किती मोठं संकट असेल ना, किती मोठं संकट असेल तर आपल्या दृष्टीने जर असं वाटलं की खूप मोठं संकट आहे की इथून मी सुटूच शकत नाही, हा आपला दृष्टिकोन असतो. पण मात्र आहे ना त्याला दुसरी ही बाजू असते. ही दुसरी बाजू जसं की ह्या वर्ल्ड मॅपच्या पाठीमागे डोरेमॉन होता ना, तसा आपल्या मोठ्या संकटाच्या मागे छोटेसे काहीतरी एक किल्ली असते. हा ती जी आपल्याला सापडली ना ती त्याच्या आपोआप काय होणार आहे की आपल्याला त्या दृष्टिकोन आपला बदलणार आहे. आणि दृष्टिकोन हा बदलायचा असेल तर, आपला दृष्टिकोन बदलायचा असेल तर काय पाहिजे की आपल्या गुरु महाराजांनी सांगितल्याप्रमाणे चॅन्टिंग रिडिंग याने काय होतोय, आपोआप आपला हळू 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 काय होतोय की आपल्या जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला जातोय. की जसं की वरिष्ठ जे शुद्ध भक्त आहेत त्यांचा सुद्धा दृष्टिकोन कसा असतो बघा ना. की एकदा श्रील प्रभुपादांचा दृष्टिकोन आपण बघूयात की वृंदावन मध्ये ते कृष्ण बलरामजींचं दर्शन घेत असतात आणि समोर कृष्ण बलरामजी खूप सुंदर सुंदर असतात आणि सगळे भक्त प्रभुपादांच्या भोवती असे सुंदर सगळे असे बसले उभा राहिलेले असतात आणि सगळे मिळून छान असं दर्शन घेत असतात. आणि दर्शन घेताना कृष्ण बलरामजी कडे पाहून श्रील प्रभुपाद म्हणतात की सांगा बरं याच्यामध्ये कोण मोठा आहे, प्रभुपादांना विचारतात. आता सगळ्या अनुभक्तांना कृष्ण बुक सगळ्यांनी वाचलेली आहे, सगळे म्हणतात बलरामजी मोठे आहेत म्हणून. मग त्यावेळेस मग प्रभुपाद म्हणतात नाही कृष्ण मोठे आहेत. तर मग पुन्हा सगळे प्रभुपादांकडे बघायला बघतात, तर ते म्हणतात की बघा ना तुम्ही की बलरामजींनी उभा कसे राहिलेत, बलरामजींनी कृष्णाच्या खांद्यावरती टेकून उभा राहिलेत, म्हणजे त्यांनी आधार कृष्णाचा घेतलेला आहे आधार. आणि बघा की त्यांनी कृष्णाचा आधार घेतलाय म्हणजे ते काय सांगतात, सांगताना बघा की फिलॉसॉफिक दृष्टीने सांगतात की कृष्ण कशा पद्धतीने मोठे आहेत म्हणून. म्हणजे एक प्रकारे एक भक्तचं दर्शन घेण्याची सुद्धा दृष्टी कशी वेगळी असते म्हणून. जसं की आपण जगन्नाथपुरीमध्ये गेल्यानंतर आपण पाहतो की वरती चक्र असतं आणि चक्राकडे पाहून आपण काय प्रार्थना करतो की हे भगवंता मला भगवंतांकडे पाहण्याची दृष्टी प्रदान करा. म्हणजे हे जे चक्र सुदर्शन चक्र आहे की ते आपल्याला भगवंतांकडे कसं पाहायचं, भगवंतांकडे
देवांकडे कसं पाहायचं आणि त्यांचं दर्शन कसं घ्यायचं याची दृष्टी आपल्याला हे सुदर्शन चक्र देत असतं. म्हणजे एक प्रकारे ना आपल्याला दृष्टीमध्ये सुद्धा खूप महत्वाचा की दृष्टिकोन आपला काय आहे. म्हणजे हा जर आपण जे भेद पाहत असतो की ही मांजर आहे, ही कुत्रा आहे, हे अमेरिकन देह आहे, हा इंद्र आहे, हा तो कीड आहे, हे जे आपण वेगवेगळ्या दृष्टी जे पाहत असतो ना, तर हा आहे भौतिक दृष्टिकोन आणि हा वास्तविक दृष्टिकोन नाही येतो. तर वास्तविक दृष्टिकोन काय आहे की एक जेव्हा एक भक्त अभक्त असेल ना, तर तो काय पाहतो, ते कोणत्या दृष्टीने पाहत असतो, तो पाहत असतो की कशा पद्धतीने एखाद्या व्यक्ती जर पुढून चालली असेल आणि त्या व्यक्ती जर चालली असेल अभक्त, त्या व्यक्तीकडे पाहून ईर्ष्याळू वृत्तीने पाहतो. जर त्याला त्याच्याबद्दल काही वाटत असेल तो ईर्ष्याळी वृत्तीने पाहतो आणि एक जो भक्त आहे ना, तर तो दयाभावाने पाहत असतो. म्हणजे एक प्रकारे ही जी दृष्टी आहे भक्तातील आणि अभक्तातील, हा ही फार महत्वाची आहे. म्हणजे देहात्म बुद्धीमुळे आपल्याला हे प्राकृतिक भिन्नता आपल्यामध्ये दिसते. ही प्राकृतिक भिन्नता आपल्याला कशामुळे दिसते, तर की हे वेगवेगळ्या पद्धतीने बघा की ज्याची जशी स्तर आहेत ना, त्या त्या पद्धतीने त्याचा दृष्टिकोन असतो. आता जर काही मुलगी, आता पूर्वी काय असायचं बघा की जर मुलगा मुलगी मुलाला, आता कसं असतं की आता जर डायरेक्ट येतात आणि म्हणतात की लग्न ठरवायचं असेल, तर आत्ताचे मुलगा किंवा मुलगी येतात की आम्हाला ह्या पसंत आहे, आमचं लग्न करा म्हणून, काही तर माळा घालूनच एकत्र आशीर्वाद घ्यायला येतात, काही सांगत हे नाही. म्हणजे हे कलियुगाचा भेद आहे. पण आधीच मी सांगते तुम्हाला की आधी कसं असायचं, आधी कोणत्या मुलीशी लग्न करायचं हे सुद्धा मुलाला माहित नसायचं. डायरेक्ट लग्नाच्या मंडपात आले, हा ही मुलगी आहे का, बरं. म्हणजे असा पहिला दृष्टिकोन. त्यांना काय असायचं, वरिष्ठांच्या दृष्टीवरती विश्वास असायचा. म्हणजे वरिष्ठ लोक खूप बारकाईने पाहायचे. आताचं कसं, आताचं पाहणं म्हणजे कसं, चमडी, हा चमडी कशी आहे बघा तर मग पसंत आहे. म्हणजे त्यांचे गुण पाहिले जात नाही, तर चमडीकडे पाहिलं जातं. पूर्वी लोकांना कसं असायचं, पाहायला गेल्यावरती आपले आजी आजोबा सांगत असतील तर सांगायचे बघा की कसं काय केलं जायचं. पाहायला आल्यावरती मुलीला खूप निरखून पाहायला जायचं, अगदी नखाचे टोकांपासून जे केसांच्या टोकापर्यंत निरखून पाहायला जायचं. तिला उभा राहून चालून दाखव म्हटलं जायचं. मग चालीवरती ती कशी चालते, शांत चाल आहे तिची का आणखी स्थिर आहे का, त्याच्यावरून ते लक्षात घ्यायचे. परत बोलण्याच्या शैलीवरून ते बोलायला सांगायचे, प्रश्न विचारायचे, ती भरभर बोलती का शांत बोलतीये, किंवा कसं तिचं नेमकं रागीट स्वभाव असेल का शांत स्वभाव असेल, ह्या सगळा दृष्टिकोन मोठ्यांकडे असायचा. आणि मोठ्यांवरती मोठे याच्यावरून ते ठरवायचे, अगदी तिची दृष्टी कशी आहे सुदोऱ्यामधून होऊन सुद्धा त्यांना ते दाखवलं जायचं. सगळ्या गुणांमधून ती पारखली पाहिजे. गाणं म्हणून दाखव किंवा तिला काही येतं काय नाही, ह्या सगळ्या चौकशा ह्या वरिष्ठांच्या असायच्या. आणि ह्याचा मुलावरचा विश्वास असायचा त्या मुलांना की माझे वरिष्ठ आहेत ना, ते चांगलंच करतात. मग ते असं पाहत नसायचे की रंगाने गोरी का काळी, पण आज मात्र काय चमडी दमडीवरती सगळ्यांचा विश्वास आहे. आणि मग मात्र आयुष्यभर पश्चाताप करायला लागतो. म्हणजे ह्या ज्या दृष्टी आहेत ना, की जोपर्यंत जो हे आहेत म्हणजे वरिष्ठ लोकांचा विश्वास आहे ना, तर तो विश्वास जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत त्याला काय होत नाही, त्याच्या जीवनामध्ये सुख येत नाहीये. म्हणजे भौतिक प्रकृतीशी संपर्क आल्यामुळे काय होतं की त्यांना जीवात्म्याला निरनिराळ्या प्रकारचे जे देह प्राप्त झालेले असतात ना, त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडतात की त्यांची जी विचार करण्याची वृत्ती सुद्धा वेगवेगळी बदललेली असते. आणि ही कधी होणार आहे की आपल्याला याच्यातून कधी बाहेर पडणार आहे, भौतिक प्रकृतीतून किंवा ह्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्यातून, तर ज्या वेळी ना आपल्या जीवनामध्ये वरिष्ठ आपल्या जीवनामध्ये येत नाही, वैष्णव आपल्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत. म्हणजे वरिष्ठांचा आशीर्वाद आणि वैष्णवांचा आशीर्वाद हा इतका महत्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये की तो ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये येतो ना, त्यावेळेस आहे ना आपोआपच आपल्या भक्तीमध्ये प्रगती होते. बघा की आपण भक्तीमध्ये येण्याचं कारण काय, तर आपण भक्तीमध्ये एक वैष्णवच आपल्या भक्तीचं येण्याचं कारण असं की ते आपल्याला भक्तीमध्ये आणतात किंवा आपल्या मधले जे दोष आहेत ते काढतात आणि आपल्याला चांगले गुण प्रदान करतात. म्हणजे ते वैष्णव गीत सुद्धा किती छान आहे की ओ हे वैष्णव ठाकूर दयार सागर ए दासे करुणा करी. म्हणजे बघा की हे जे वैष्णव ठाकूर आहेत की किती करुणामय आहेत, की ते काय करतात आपल्याला, की ते आपल्याला चरणाची आपल्याला छाया प्रदान करतात, त्यांच्या चरणाची छाया, आणि आपल्याला शुद्धीकरण आपल्या जीवनामध्ये शुद्धीकरण आणतात. आणि आपले त्यांचे चरण आहे ना आपल्या हृदयामध्ये आपण धारण केले पाहिजे, त्याचा अर्थ इतका सुंदर आहे
आहे ना, तर ते काय करतात वैष्णवर, हे वैष्णव काय करतात की आपल्यामधले जे 6 वेग आहेत ना ते आपले दूर करत असतात, 6 वेग, आणि आपल्यातले जे काही 6 दोष आहेत ना ते सुद्धा दूर करतात. आणि आपल्याला काय देतात हे वैष्णव, तर आपल्याला 6 गुण आपल्याला देत असतात आपल्याला, आणि 6 प्रकारचे वैष्णवांचा संघ सुद्धा ते आपल्याला देत असतात. म्हणजे अशी वैष्णव ठाकूर आहेत. म्हणजे एकाकी आमार नाही पायबल हरिनाम संकीर्तने, तुम्ही कृपा करू श्रद्धा बिंदु दिया देह कृष्ण नाम धने. म्हणजे हे वैष्णव ठाकूर आहेत ना, ते आपल्याला आपण एका एकट्याने कधीही आपण भक्ती करू शकत नाही, एकट्याने भक्ती करण्याचा प्रश्नच नाही इथे. इथे जर आपण एकट्याने लढायचं ठरवलं ना तर आपण काहीच करू शकत नाही, तर त्यासाठी आपल्याला एकजुटीने एकमेकांच्या सहाय्याने आपण आपण पुढे जाऊ शकतो. त्यामुळे इथं काय म्हटलं, एकाकी आमार नाही पायबल, म्हणजे मला बळच नाहीये माझ्यामध्ये, बळ नाहीये. मग त्यासाठी काय करणार की ते श्रद्धेचे आपल्याला थेंब प्रदान करतील ना, त्यावेळेस आपल्याला काय होतं की आपल्यामध्ये एक प्रकारे सौभाग्याचा उदय आपल्यामध्ये होतो. म्हणजे ते खूप सुंदर वैष्णव गीत आहे की जे आपल्याला वैष्णव आपल्या जीवनामध्ये मोठा उदय प्रदान करत असतात. म्हणजे आपल्यामध्ये एक एक प्रकारे आपल्यामध्ये जे आपल्या श्लोकामध्ये जसं सांगले, पृथक करण्याची जी आपली जी दृष्टी आहे, म्हणजे पृथक स्वरूप पाहण्याची, तो थांबवतो. म्हणजे ज्यावेळेस आहे ना आपण हे जे वेगवेगळं सगळं पाहत असतो आपण, की ज्यावेळेस आहे ना हे वेगळं आहे ते वेगळं आहे, जसं की नवसाधक, नवसाधकाला सुद्धा काय वाटतं की काय करावं बरं नेमकं, मी वाचन करू माझ्या भक्तीसाठी तर वाचन करू, का मी जास्त जप करू, का मी जास्त विग्रहांची सेवा करू, का जास्त प्रचार करू, हे त्याला कन्फ्युजन असतं नेमकं मी काय करू, असा त्याचाही असतो. पण एक जो शुद्ध भक्त आहे ना त्याचा दृष्टिकोन बघा की कसा असतो, की मी जे काही माझं करेल ना मी ते सगळं काही ना भगवंतांच्या स्मरणासाठी असेल आणि भगवंतांच्या आनंदासाठी असेल, हा एक दृष्टिकोन आहे. म्हणजे भक्तांच्या आणि भगवंतांच्या आनंदासाठी मी जे काही करणार आहे तो माझ्यासाठी काय करायचं, माझ्यासाठी. नवसाधक जसं विचार करतो मी माझ्यासाठी काय करू, मी माझी भक्ती वाढवण्यासाठी करू, माझं 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 अजून त्याचं जात नाही. आणि ज्या वेळेस आहे ना तो मी भगवंतांसाठी काय करू, मी भगवंतांच्या आनंदासाठी काय करू, हा विचार ज्या वेळेस येतो. आणि आणखीन वरचा विचार बघा, की आणखीन वरचा विचार असा आहे की चैतन्य महाप्रभू ज्या वेळेस ना विरहामध्ये असायचे ना, त्यावेळेस ना भगवंतांचं नामस्मरण केलं ना की त्यांचा विरह शांत व्हायचा. मग आपण त्या दृष्टीने नाम जप केला पाहिजे. आपला नाम जप आहे ना की मी माझ्या मी वैष्णवांचा नाम जप मी कसा करेल, नाम जप कशासाठी करेल, तर महाप्रभूंना जो विरह होतोय ना तर त्यांच्या विरहाच्या शांततेसाठी मी नाम जप करेल, आणि मी त्यांना शांतता प्रदान करेल, मी त्यांना आणखीन मी त्यांना आनंद प्रदान करेल. हा जो दृष्टिकोन आहे ना, हा दृष्टिकोन इतका महत्वाचा आहे आपल्या साधनेसाठी. म्हणजे हा दृष्टिकोन आपला, जसं की श्रील प्रभुपाद सुद्धा सांगतात की तुम्ही काय जे करताल ना, तुम्ही नामस्मरण करा, वाचन, रिडिंग, ह्या सगळ्या गोष्टी ना एक नाही पैलू आहेत, सगळे एकत्र पैलू आहेत. कारण ते की नाही ऍब्सुल्यूट प्लॅटफॉर्म असं श्री प्रभुपाद म्हणतात, सगळं एका लेवलला आहे. कारण आहे ना सध्या आपले तेवढी हे नाहीये ना, आपले की लेवल नाही की आपण दिवसभर चॅन्टिंग करण्याची आपली लेवल नाहीये. एक भक्त होते ना वृंदावनमध्ये, ते दिवसभर चॅन्टिंग करायचे. काही भक्त त्यांच्याविषयी तक्रार करायला आले की हे दिवसभर चॅन्टिंगच करतात. तर मग भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हटले की चालेल, म्हटले की इथून पुढे ना तुम्ही सुद्धा काही सेवा करू नका, तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखं काय करा की फक्त चॅन्टिंग करा. तर मग ते सगळे बरेच जण जपमाळ घेऊन बसतात, पण ते 1-2 तास 4 तास जप करू शकले, पण दिवसभर कोणी जप करू शकलं नाही त्यांच्यासारखं. मग म्हटले की आपल्याला जे आपली लेवल आहे ना त्यानुसार आपण केलं पाहिजे, आपल्याला जे जमतं ना आपण चॅन्टिंग करू शकतो. चॅन्टिंग हे 99% भक्ती चॅन्टिंग वरती अवलंबून आहे. आपण दिवसभर सुद्धा आपल्याला कीर्तनीय सदाहरी सांगितलेलं आहे, पण आपली ती लेवल नाही ना कीर्तनीय सदाहरी, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, चॅन्टिंग पण करायची, रिडिंग पण करायची, आपल्याला विग्रहांची सेवा करायची, भगवंतांना भोग बनवायचं, ह्या सगळ्या गोष्टी ना भगवंतांना स्मरण करण्यासाठी, म्हणजे एक प्रकारे सगळ्या दृष्टीने आपण भगवंतांची सेवा आपल्याला करायची. मग काय होतं त्याच्यामुळे, त्याच्या काय करतो आपण जे काही काय करतो ना याच्यापेक्षा आपण का करतो हे जास्त महत्वाचं. आपण काय करतो, काय करतो, काय करतो कशासाठी, की आपल्या काय करतो याच्यामध्ये ना सगळी कृत्रिम अशी कृती असते आपल्यामध्ये. आणि का करतो हा खूप मोठा, का फार महत्वाचा आहे. कारण का मधून आहे ना आपलं हृदय पण असतं का मध्ये. म्हणून आहे ना जसं की बघ, उदाहरण सांगते मी, की आपण जर झोपलो असेल ना, झोपलो ना, अरे की झोपलो की अरे आराम करू द्या, म्हणतो आम्हाला काय थोडं काम असतं का, आम्हाला 16 माळा जप असतात, 16 माळा जप, परत घरची सेवा, मंदिरची सेवा, जर आराम आहे का नाही, म्हणतो आम्हाला जरा झोपू द्या शांत.
झोप घेतो आणि निवांत झोपतो, आणि मग विचार करत नाही आपल्याला मंगल आरतीला उठायचंय नाही काय नाही, निवांत झोपतो, आम्हाला खूप काम असतं म्हणून. पण जो जो भक्त आहे ना तो झोपताना, काही भक्त असे विचार करतात झोपताना, असे विचार करतात की हे भगवंता मी तुम्हाला खूप थँक यू, तुम्हाला खूप खूप आभारी, तुम्हाला तुम्ही मला एक दिवस दिला आणि त्या दिवसामध्ये मी प्रयत्न केला सेवा करण्याचा, आणि आता मी ना झोपणार आहे आणि झोपून मी अशी माझी एनर्जी क्रिएट करणार आहे आणि एनर्जी मी अशी साठवून आहे ना दुसऱ्या दिवशी मी पुन्हा सेवेसाठी तयार होणार आहे आणि मी पुन्हा मंगल आरती करेल, चॅन्टिंग करेल, दिवसभर तुमच्या सेवा कशा पद्धतीने तुम्हाला आनंद प्रदान करेल याच्यासाठी मी मला पुढचा दिवस जर तुम्ही दिला ना तर थँक्यू. म्हणजे हे आहे आपलं, म्हणजे एक काही भक्तांचा दृष्टिकोन की हे कशा पद्धतीने एका झोपीला सुद्धा भक्त कसे भक्तीमध्ये आणायचं हे फार महत्वाचं आहे. आणि आणखीन दुसरी कृती, जरी ही कृती बघा, कृती कृतींमध्ये सुद्धा फरक आहे. काही भगवंतांना जसं की काही मंदिरामध्ये येतात की मंदिरामध्ये सुद्धा कसे असतं की मंदिरामध्ये काही बिझनेस काही कॉन्टॅक्ट वाढवण्यासाठी येतात, बिझनेस कॉन्टॅक्ट, त्यांची दृष्टी बघा की काहींचा बिझनेस कॉन्टॅक्ट वाढवण्यासाठी येतात, तर काही काय करतात की मुलं मुली बघण्यासाठी येतात, म्हणजे म्हणजे लग्न जमवण्यासाठी. तर मुलांना वाटतं की मुलगी मिळाली एखादी लग्नाला तर बरं होईल इथं, किंवा मुलींना वाटतं की मुलगा मिळाला लग्नात तर बरं होईल, येतात मंदिरामध्ये दर्शनाला. पण दृष्टी बघा की कशी, की वेगवेगळ्या प्रकारे काही बिझनेस कॉन्टॅक्ट ला येतात, काही मुलगा मिळवायला येतात, काही मुली मिळवायला येतात. म्हणजे एक कृती दिसताना काय दिसते की आपल्याला मंदिर मध्ये चाललंय, पण त्याच्यामध्ये की भाव पण खूप वेगळा आहे. म्हणजे हे मंदिरात आल्यावर आलं की इकडे तिकडे पाहणार, अरे आपल्याला जप केला पाहिजे बरं का, जर आपण नाही जप केला तर बाकीचे काय म्हणतील आपल्याला की आपण जप सुद्धा करत नाही, मग बाकीच्यांसाठी आपण जप करायला बसतो, बाकीचे काय म्हणतील ना ह्याच्यासाठी आपण जप करायला बसतो. म्हणजे हे प्रकारे की जो मेन गोष्ट आहे ना तीच राहून जाते, की मेन गोष्ट काय की मी जर चॅन्टिंग केली तर भगवंतांना किती आनंद होईल, हा जो दृष्टिकोन आहे तो महत्वाचा आहे. की चॅन्टिंग म्हणजे ह्या आपण काय करतो याच्यापेक्षा का करतो हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला दृष्टिभेद आपल्याला दिसून येतो आपल्याला, म्हणजे याच्यामध्ये कृती आणि कृती ही काय होतं, दृष्टी ही काय होतं की आपल्याला जी कृती ही मनाची कृती, आणि म्हणजे आपली जी कृती आहे आणि ती मनाची जी कृती आहे ती एक व्हायला पाहिजे, हे आहे एकत्व. म्हणजे मनाची कृती आणि आपली मनाची कुठं कृती आणि आपली कृती हे जर एक होते ना तर ते खरं एकत्व आहे आपलं. आणि म्हणजे एक चोख्या मेळांचा मला एक ना शेवटचा खूप एक सुंदर अभंग मला आवडला आणि तो मला सांगा असं वाटतो की ऊस डोंगा परी रस नवे डोंगा, काय भुललासी वरली अंगा, कमान डोंगी परी तीर नव्हे डोंगा, काय भुललासी वरली अंगा, नदी डोंगी परी जळ नवे डोंगे, काय भुललासी वरली अंगे, चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा, काय भुललासी वरली अंगा. म्हणजे बघा खूप छान सांगितलं की ऊस डोंगा म्हणजे ऊस वाकडा तिकडा आहे पण त्यातला रस, आतला जो रस आहे ना तो खूप गोड आहे त्यातला. हा म्हणून काय वरच्या अंगाला हे कर पाहायचंय, जर ऊस जरी वाकडा तिकडा असला तरी रस गोड आहे ना. जसं की बाण, जरी आपण ज्याने बाण मारतो तो बाण वाकडा तिकडा, सॉरी जर कमान आहे ती वाकडी तिकडी आहे त्याची, परंतु जो आपण जो बाण मारणार आहे ना तो मात्र मारल्यानंतर सरळच जातो, कधी असं वाकडा तिकडा फिरत जातो का, नाही जात. म्हणून काय बोलायचंय वरचे अंग, नदी वाकडी तिकडे ते म्हणतात, नदी वाकडी तिकडे, परंतु त्यातलं जे जळ आहे ते आपल्याला तहान लागल्यानंतर ते गोड वाटतं आपल्याला जळ. म्हणून चोखा मेळा काय म्हणतात की माझी भक्ती जरी वेडी वाकडी असली तरी माझा भाव मात्र खूप भोळा आणि सरळ आहे, भाव मात्र खूप भोळा आणि सरळ आहे. म्हणजे बघा की इथं दृष्टी खूप महत्वाची आहे. आपल्याला दृष्टीने दिसतं की ऊस कसा आहे किंवा कमान कशी आहे किंवा आपल्याला दिसतंय की नदी कशी आहे, पण त्यातलं जे गुणदृष्टी आहे ना तर ती किती महत्वाची आहे आणि किती त्याचा गुण आपल्याला पाहायचे, म्हणजे आपल्याला काय करतो हे याच्यापेक्षा का करतो हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला आपण नामस्मरण सुद्धा काय नामस्मरण करताना सुद्धा आपल्याला काय करायचंय की आपण नामस्मरण का करतो, दृष्टिकोन आपला तिथे ठेवायचा की आपण भगवंतांच्या आनंदासाठी, मग असे सांगितलं तसं महाप्रभूंना त्यांचा विरह शांत करण्यासाठी, ह्या सगळ्या दृष्टीने आपण नामस्मरण करून आपल्या दृष्टीमध्ये बदल घडवायचा आहे. आणि मग इथं जसं श्रील प्रभुपादांनी सांगितलं त्या पद्धतीने की मनुष्य निरनिराळ्या भौतिक शरीरातील होणारे पृथक स्वरूपाला पाहण्याचे थांबवतो, म्हणजे थांबवतो ज्या वेळेस तो की ह्या वेगवेगळ्या शरीराला पाहण्याचे, म्हणजे सगळं काही तो काय पाहतो एका दृष्टीने पाहतो ज्याच्या सगळ्यांमध्ये परमात्मा रूपाने भगवान
भगवंतांना पाहतो. म्हणजे सर्व जीवांना सर्वत्र कसा विस्तार झालाय जीवांचा, हा तो पाहतो, त्यालाच काय ब्रह्माची प्राप्ती होते. म्हणजे ब्रह्माची प्राप्ती म्हणजे भगवंतांची त्याला प्राप्ती होत असते. म्हणजे हे सुद्धा एक दृष्टिकोनच आहे. तर इथे मी थांबते, आता वेळ पण होत आली आहे. तर जे काही चुकीचे शब्द माझ्या तोंडातून गेले असतील तर माझ्या बुद्धीचे दोष आहेत, आणि जे काही चांगलं बोलण्यात आलं असेल तिलू कृपा चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभू आणि सर्व वैष्णवांची कृपा आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सर्व वैष्णवांच्या चरणी कोटी कोटी दंडवत. तर काही कोणाला प्रश्न असेल तर विचारू शकता. हरे कृष्ण. हरी बोल, दंडवत प्रणाम माताजी. खूपच छान विवेक पूर्ण असा दृष्टिकोन तुम्ही आम्हाला दिला या श्लोकाकडे बघण्याचा, आणि प्रभुपादांचं तात्पर्य अतिशय सहज सोप्या भाषेमध्ये उदाहरण सांगून सांगितलं. खूप खूप धन्यवाद माताजी. विशेषतः झोपेला देखील भक्तिमय कसं करायचं हे तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे. थँक्यू. थँक्यू माताजी. म्हणजे डोळे बंद करून सुद्धा भक्तिमय कार्य चालू राहतं आपलं. खूप छान. थँक्यू थँक्यू दीपाली माताजी. अनम्यूट करता येईल तुम्हाला? हा माताजी, अनम्यूटच आहे. खूप छान लेक्चर झालं माताजी. थँक्यू. हरी बोल माताजी, दंडवत प्रणाम. खूपच दंडवत सुंदर दंडवत. लेक्चर माताजी. एवढे छान पॉइंट्स आणि एवढे सुंदर उदाहरणं देऊन तुम्ही आम्हाला खूप छान लेक्चर दिलं. भक्तांच्या वेगवेगळ्या 3 श्रेणीबद्दल एवढं सुंदर सांगितलं. ती स्टोरी पण खूप छान होती माताजी, मॅपची आणि डोरेमाच्या पिक्चरची. तर दॅट वॉज ऑल्सो व्हेरी नाईस. खूप थँक यू खूप थँक यू धन्यवाद माताजी. माताजी. हरी बोल. हरी हरी. हरे कृष्ण.